मागच्या म्हणजे दुसऱ्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की गझलमध्ये मी शब्द कसा येतो. आता आपण तू शब्द कसा येतो हेही बघणार आहे. आणि गझलमध्ये फक्त दुःखच असतं असं अजिबात नाही. सुखाच्याही भरपूर गझला आहेत, रडक्याच गझला असतं सगळ्या असं नाही आहेत. अगदी सुरेश भटांचा एक शेर ऐकवतो तुम्हाला, बघा किती छान आहे. तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, गडे ऐकून घे माझे इरादा चांगला होता. आता हा शेर किंवा माझा एक शेर म्हणजे गझल, त्यातले दोन शेर सांगतो. तरणूममध्ये ऐकवतो, तरणूम काय हे मी या भागात सांगणार आहे. हा चंद्र उगवला आहे डोळाही लागत आहे, हा चंद्र उगवला आहे डोळाही लागत आहे, या स्वप्नांनो या लवकर या तुमचे स्वागत आहे, हा चंद्र उगवला आहे. एक रोमॅन्टिक शेरातला. ना पूर्ण समाधानी मी ना सुखही मिळते तुझला, ना पूर्ण समाधानी मी ना सुखही मिळते तुझला, या तुटपुंजा भेटींनी या तुटपुंजा भेटींनी कोणाचे भागत आहे, हा चंद्र उगवला आहे. बरेच मोठी गझल आहे, मी सगळ्याच गझला पूर्ण ऐकवत नाही कारण शेवटी ह्या एपिसोडला जेवढे आवश्यक आहे तेवढे दोन दोन शेर ऐकवतो आहे. तर आता इथं बघा, हा चंद्र उगवला आहे, कुठे दुःख आहे का? काही काहीच दुःख नाही आहे. किंवा तुझा मी हात प्रेमाने जरासा दाबला होता, मी एक गंमत सांगणार तुम्हाला, कारण गझलमध्ये तू शब्द आला म्हणजे लगेच प्रेयसीच येते असं काही नाही आहे. आमची एक मैत्रीण आहे, तिच्या घरी मी गेलो होतो आणि तिची आई फार धार्मिक धार्मिक असण्याबद्दल मला काही वाद नाही, पण टोकाची धार्मिक. आणि तिने आल्यावर गेल्या गेल्या आम्हाला विचारलं नवीन काय लिहिलं. मी एक गझल ऐकवली, करू नाही काय मी करू तू तिथे इथे मी, करू नाही काय मी करू तू तिथे इथे मी, कसा तुझा हात मी धरू तू तिथे इथे मी. मग थोड्या वेळानंतर त्या बाई म्हणाल्या, अरे तुम्ही 16 वर्षाची मुलं आणि हे काय लिहिताय, ज्ञानेश्वरांनी काय लिहिलं 16व्या वर्षी? आता प्रत्येकजण काय ज्ञानेश्वर होत नसतो, पण त्या म्हणाल्या. मग मी त्यांना म्हटलं, आईसाहेब तुम्हाला एक विचारू का, मी कोण आहे? मी कवी आहे की नाटक नट आहे अभिनेता आहे? कवी आहे. म्हटलं मी कवी आहे म्हणून तुम्हाला तसं ऐकवलं. मी जर अभिनेता असतो तर मी तुम्हाला कसं ऐकवलं असतं? बघा ऐका, करू नाही काय मी करू तू तिथे इथे मी, करू नाही काय मी करू तू तिथे इथे मी, कसा तुझा हात मी धरू तू तिथे इथे मी. आहे ना देवाला उद्देशून? त्यामुळे हो धार्मिक आहे म्हणे, खरंच चांगली गझल आहे. त्या गझलमध्ये ही गंमत असते, तू शब्द येतो म्हणजे लगेच प्रेयसीच येते असं नाही. कधी गुरु येतो, कधी आई येते, कधी मित्र येतो असं, आणि कधी रसिक येतात. त्यामुळे तू ह्या शब्दाला गझलेमध्ये वेगवेगळे अर्थ येतात. गझल ही फक्त दारू किंवा प्रेमावर असते असा एक आपल्याकडे गैरसमज आहे. आणखीन एक गैरसमज नवीन निर्माण झाला आहे, ती दारू पितच ऐकायची असते, तसं काही नाही आहे. गझलमध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे, गझल काय कवितेमध्ये सुद्धा नवीन काहीतरी आलं पाहिजे, नवा विचार आला पाहिजे, नवा ख्याल आला पाहिजे. आणि साजी घेऊ, जुनं जर मी तेच तेच ऐकवायला लागलो तर कोण ऐकेन? मी जो उद्या तुम्हाला म्हटलं की आई ह्या विषयावरची मी कविता ऐकवतो,
आणि पहिलीच ओळ मी ऐकवली, आईची माया जशी गुलाबाची छाया. तर अहो हे ऐकलेलं आहे पूर्वी, तुम्ही निघून जाल, नवीन काहीतरी पाहिजे. आता बघा, रामायण तुम्ही ऐकलेलं आहे, राम वनवासाला गेला हे ऐकलेलं आहे. आता मी एक नवीन ख्याल त्यातनं सांगितलं बघा तुम्हाला. मी असं म्हणालो, कोण म्हणतो रामचंद्रा तो तुझा वनवास होता, कोण म्हणतो रामचंद्रा तो तुझा वनवास होता, जानकी जर सोबती तर तो तुझा मधुमास होता. आता बघा, वनवासाला एक वेगळा विचार दिला, जर बायकोबरोबर असेल तर तो आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे नवीन ख्याल काहीतरी आणला पाहिजे. आता एक नवीन ख्याल मी एका ठिकाणी ऐकू आणला होता, कारण तुम्ही भुंगा हा कळीकडे जातो फुलाकडे जातो हे ऐकलेलं आहे. संस्कृत वाङ्मयामध्ये भुंगा हा बाईकडे जातो स्त्रीकडे जातो असंही ऐकलेलं आहे. मी सांगितलं भुंगा पुरुषाकडे येतो. बघा कसा, त्या गजलेचा मतला असा होता, प्रत्येक पावलाला देतेस धीर तू. बायको कशी असते, प्रत्येक पावलाला देतेस धीर तू, करतेस केवडी ही माझी फिकीर तू. आणि त्यामध्ये भुंगा कसा येतो बघा, प्रत्येक पावलाला देतेस धीर तू, करतेस केवडी ही माझी फिकीर तू, भुंगा चुकून येतो माझ्याकडे आता, भुंगा चुकून येतो माझ्याकडे आता, केलेस हे सुगंधी माझे शरीर तू. तेव्हा नवीन विषय गजलेमध्ये कवितेमध्ये नवीन विषय आलाच पाहिजे. आता तुम्ही उर्दू काव्यामध्ये बऱ्याचदा ऐकलं असेल, तो प्रियकर वाट बघतो आहे आपल्या प्रियसीची, रात्री गच्चीवर थांबला आहे तो. आणि काही भाग्यवान असतात माझ्यासारखे की त्यांची प्रियसी लवकर येते, पण काही दुर्भाग्य असतात त्यांची प्रेयसी लवकर येत नाही. मग ते काय करतात, मग ते म्हणतात टाईमपास करायचा आहे, तारे मोजत बसतात आकाशातले. आता हा विचार बऱ्याच ठिकाणी आला असला, मी असा विचार मांडला बघा, नवीन आहे कल्पना, की तारे काहीतरी मोजत आहेत. मी अशी ओळ लिहिली, रात्र होताच या तारका मोजती. आता पहिली ओळ ऐकवल्यानंतर गझलकाराने लोकांच्या मनामध्ये, रसिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात, काय मोजत असतील तारे. कोणाला वाटेल की जनावरं मोजत असतील, कोणाला वाटेल डोंगर, कोणाला वाटेल नदी, कोणाला वाटेल माणसं. आणि मी तुमच्या सगळ्यांच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन सांगतो तेव्हा तुमची वा मला मिळते. मी असं म्हणतो, रात्र होताच या तारका मोजती. आणि मुद्दा म्हणून पहिली ओळ दोनदा तीनदा, उर्दू काव्यामध्ये तर सहा सहा वेळा ऐकवतात, आपण दोनदा तरी ऐकवायला पाहिजे, म्हणजे लोकांना ती पूर्ण हॅमर केली पाहिजे, लोकांच्या मनात पूर्ण बसली पाहिजे ओळ. रात्र होताच या तारका मोजती, रात्र होताच या तारका मोजती, झोपणारे किती जागणारे किती. त्यामुळे नवीन नवीन विचार गझलेमध्ये आणले पाहिजे. हे खरं आहे की गझल मुळात, गझल हा प्रकारच अवघड आहे, मराठीत लिहिणं त्याहून अवघड आहे. मग तुम्ही म्हणाल कशाला लिहायची गझल, बरोबर आहे, गझल ह्यासाठी लिहायची की आपण चॅलेंज स्वीकारतो, आपण आव्हानं स्वीकारत असतो, जे अवघड आहे ते आम्ही करून दाखवतो, म्हणून तर लिहायची आहे गझलेची. सगळी बंधनं पाळून गझल लिहायची आहे. आणि मराठीत गझल लिहिणं हे उर्दूपेक्षा अवघड आहे, उर्दूमध्ये सोपं आहे. उर्दूमध्ये सोपं काय, तर उर्दूमध्ये एक सवलत अशी आहे की तिथं ए हे अक्षर त्यांच्या मदतीला धावून येतो. उदाहरणार्थ त्यांचा काफिया म्हणजे उपांत्ययमक हे जर नम शम गम शबनम असं असेल तर ते श्यामे गम असं करू शकतात. समजा जर काफिया राम बदनाम असा असेल तर ते गमे श्याम असंही करू शकतात. हा एक भाग झाला. हा ए आपल्याकडे वापरलेला आहे पण तो मी आत्ता सांगत नाही, काही ठिकाणी वापरलेला आहे फक्त गझलेत नाही, मराठी भाषेत आलं आहे, दोन ठिकाणी आलं आहे,
पण तो जाऊ द्या, तो भाग आत्ताचा नाही, मराठी भाषेचा भाग नाही आहे, गझलेचा आहे. आणखीन एक सवलत त्यांच्याकडे आहे, ते म्हणजे चेहरा हा शब्द आपण उच्चारतो तसाच लिहितो, तशाच मात्रा मोजतो. ते मात्रा वगैरे वृत्त मी सांगणारच आहे पुढे तुम्हाला. चेच्या दोन मात्रा, हची एक मात्रा आणि राच्या दोन मात्रा असं आपण मोजतो. उर्दूमध्ये ही सवलत आहे की ते चेहरा चेहरा अशा दोन दोन चारही वापरू शकतात आणि चेहरा अशा पाचही मात्रा करू शकतात. त्यामुळे चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद आहे ती गजल आठवा. चुपके चुपके एकदा के हा ह्रस्व केला आहे, एकदा के दीर्घ केला आहे. त्यामुळे मराठीमध्ये गझल लिहिणं हे उर्दूपेक्षा अवघड आहे. गझलचे तीन प्रकार मी तुम्हाला ऐकवतो. बघा, तहत में गझल पेश करना. तहत में म्हणजे कसे, आता मी तुम्हाला ऐकवतो अशी की गुंतत गेलो दोघे आपण, मला नकळले तुला नकळले. गुंतत गेलो दोघे आपण, मला नकळले तुला नकळले. कसा उन्हाळा झाला श्रावण, मला नकळले तुला नकळले. याला म्हणतात तहत में गझल पेश करणं. तर्ज म्हणजे त्या गझलला चाल लावायची आणि ती चाल लावून सगळे वाद्य वगैरे घेऊन बसायचं, म्हणजे मग जगजीत सिंग, बेगम अख्तर हे सगळे जे बसायचे ना, गुलाम अली, ह्याला तर्ज में गझल पेश करणं म्हणतात. मग ती कशी, आता गुंतत गेलोला एकाने चाल लावली होती, एका गायकाने, मग ती कशी लावली त्यांनी. गुंतत गेलो दोघे आपण, मला नकळले तुला नकळले. कसा उन्हाळा झाला श्रावण, मला नकळले तुला नकळले. आता गझल तहतमध्ये पेश करणार, तर्जमध्ये पेश करणार आणि तिसरा प्रकार गझल तरन्नुमे पेश करणार. तरन्नुम मुलीचंही नाव असू शकतं आपल्या माहिती. तरन्नुम म्हणजे कवीला जे काही अल्प स्वल्प संगीताचं ज्ञान असतं त्यांनी तो चाल लावतो आणि त्यात तो म्हणतो. मग आता हीच गझल मी माझ्या तरन्नुममध्ये कशी म्हणली बघा. गुंतत गेलो दोघे आपण, मला न कळले तुला न कळले. गुंतत गेलो, गुंतत गेलो दोघे आपण, मला न कळले तुला न कळले. कसा उन्हाळा झाला श्रावण, मला न कळले तुला न कळले. गुंतत गेलो. सगळी गजल ऐकवत नाही, एक शेर ऐकवतो त्यातला अजून चांगला आहे. सगळे चांगले आहेत पण त्यातला एक अजून ऐकव. तुझा रेशमी पदर उडावा, माझ्या पाशी तो थांबावा. आता बघ ह्या गझलीत गंमत काय, जे दोघांना कळलं नाही असं सांगायचं आहे. तिला कळलं तिचा पदर उडाला, मला कळलं मायापाशी थांबला. चूक तिची का माझी, दोघांची नाही, मग कुणाची. तुझा रेशमी पदर उडावा, माझ्या पाशी तो थांबावा. वाऱ्याचे ते उन्हाळ धोरण, मला न कळले तुला न कळले. गुंतत गेलो. तरन्नुममध्ये सुद्धा दोन झाले असतात. एक मी आत्ता तुम्हाला ऐकवली, जसं कवीला संगीताचं अल्पस्वल्प ज्ञान असतो त्याप्रमाणे काय कळ, आणि दुसरी पारंपरिक म्हणजे जशी आता ही ऐकवतो त्याचे दोन चार शेर ऐकवतो तुम्हाला. पाखराला तमान दाण्याची. एक झाडावर पाखरू बसलं आहे, समोर दाणे टाकलेत पण ते खात नाही आहे. का खात नसावं बघा. पाखराला तमान दाण्याची, वेळ आहे
वेळ आहे मजेत गाण्याची, पाखराला तमान दाण्याची. आपण कुणी आलं तर घर सजवतो ना, कवी काय करतो, आज सजवून ठेवले हृदया, आज सजवून ठेवले हृदया, सोय केली सोय केली तुझ्या राहण्याची, पाखराला तमान दाण्याची. चंद्र माझ्याच सारखा आहे, चंद्रासारखा मी नाही, फार रोमॅन्टिक शेर आहे बघा. चंद्र माझ्याच सारखा आहे, का माझ्यासारखा आहे चंद्र, आमच्या दोघांमध्ये काय सिमिलरिटी बघा. चंद्र माझ्याच सारखा आहे, पाहतो वाट पाहतो वाट सूर्य जाण्याची, पाखराला तमान दाण्याची. एक नदी किनारे दिसणारे दृश्य तोही शेर ऐकवतो. पाय सोडून एक नदी किनारी आपण जे दृश्य बघतो त्याच्यावरही एक शेर आहे तोही ऐकवतो. पाय सोडून बैसले कोणी, पाय सोडून बैसले कोणी, थांबली हाल चाल पाण्याची, थांबली हाल चाल पाण्याची, पाखराला तमान दाण्याची. आणि मक्ता गझल मतला आणि मक्ता, तुम्हाला मी सांगितले मतल्यापासून सुरू होते आणि मक्त्याला संपते, यातला मक्ता बघा कसा आहे. संमती म्हणजे परवानगी. संमती द्या प्रदीप राजे हो, कुणाला परवानगी द्या, कशासाठी द्या पुढच्या ओळीत. संमती द्या प्रदीप राजे हो, हौस पुरवा हौस पुरवा तिच्या उखाण्याची, हौस पुरवा तिच्या उखाण्याची, पाखराला तमान दाण्याची. ही तरुणमध्ये पेश करणं मी तिन्ही प्रकार मी सांगितले. हां, हे लक्षात ठेवलं पाहिजे की गझलला संगीत आवश्यक नाही आहे. गझल ही इतकी सशक्त आहे की तिच्यामध्येच एक संगीत आहे. ती तरुणमध्ये ऐकणं अधिक चांगलं, तशी तयतमध्ये ऐकणं जास्त चांगलं, पण त्यापेक्षा तरुणमध्ये ऐकणं जास्त चांगलं. संगीत झालं, संगीत मिळालं त्याला, संगीत चाल लावली त्याला, तर ती अधिक सुंदर होते नो डाऊट. पण मूळ बाई सुंदर असली पाहिजे तर तिला दागिना शोभतो, नाही तर बाई चांगली नाही आणि तिला मग दागिना घातला तर उपयोग नाही. तसं आहे, संगीत हा एक दागिना आहे, एक अलंकार आहे, त्यामुळे गझलला संगीत लावलं तर आणखीन चांगलं होऊ शकतो, पण ते आवश्यकच आहे असं नाही. मी अगदी साधं बघा ना, कालिदास, ज्ञानेश्वर, तुकाराम हे आपल्याला काय संगीतकारांनी पोचवले का? 12व्या शतकापासून ज्ञानेश्वर आपण ऐकत आलो, ते काय संगीतकारांनी ऐकवलं म्हणून नाही, गायकांनी गायलं म्हणून नाही. म्हणून कवींनी, गझलकारांनी काय कवींनीसुद्धा गायक आणि संगीतकाराच्या मागे पळू नये, लाळघोटेपणा तिथं चालणार नाही. आपण चांगलं लिहिणं हे आपलं काम आहे. हे गझल पेश करायचं, सादरीकरण करायचे, मी तीन प्रकार तुम्हाला सांगितले. तसे गझलेमध्ये खूप प्रकार आहेत, मुश्तजात गझल आहे,
दोहा गझल काही लिहितात, काही अभंग गझल लिहितात, काही अष्टाक्षरी गझल लिहितात, हे काय बरोबर नाही. काही जण एक ओळ मराठीत, एक ओळ गुजरातीत, एक ओळ मराठीत, एक ओळ हिंदीत, उर्दूत, हे चांगले नाही. हे उर्दूने टाकून दिलेले प्रकार आहेत, ते आपण का स्वीकारतो मला काही कळत नाही. तुम्ही मुळात चांगला दोहा लिहा, मराठीतही चांगले दोहे लिहिले गेलेत. तुम्ही अभंग चांगला लिहा, तुम्ही अष्टाक्षरी स्वतः चांगली लिहा, पण अष्टाक्षरी गझल काय प्रकारे, तेव्हा हे प्रकार असे काही हाताळू नका. आता काय एक प्रकार आहे सेमिसरी गझल. सेमिसरी म्हणजे काय, तर दोन गझलचा मतला सांगायचा आणि नंतर जे दोन 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 ओळींचे शेर येतात त्याच्याऐवजी तीन ओळींचा शेर ऐकवायचा. का बाबा, तुला दोन ओळींमध्ये सांगता येत नाही, तू समर्थ नाही आहेस ते सांगायला, म्हणून तू तिसरी ओळ घ्यायची. आणि मग जर तिसरी ओळ घ्यायची आहे तर मग तू भावगीत लिही ना, गझल लिहा असं कोणी सरकारने बंधनं घातली आहेत का, असं काही नाही आहे. त्यामुळे तीन ओळींची गझल लिहिण्यापेक्षा दोन ओळींच्या ह्याच्यामध्ये सशक्त गझल लिहिणं हे आपलं काम आहे. गझलचा एक प्रकार हजल पण आहे. हजल म्हणजे विनोदी गझल, पण विनोदी गझल म्हणजे काही विडंबन असं नाही आहे. गझलमध्ये ज्या गझलेतून मार्मिकपणे सरकारवर समाजव्यवस्थेवर आपण टीका करतो त्याला हजल म्हणतात. मराठीत सुरेश भटांनी काही हजल लिहिलेले आहेत, त्या जर सोडल्या तर मराठीत अजून चांगल्या हजल लिहिल्या गेल्या नाहीत. विनोदी शेर एखादा येणं गझलमध्ये हा वेगळा भाग आहे. म्हणजे जसं मी एकदा पोलिसांच्या कल्याण निधीसाठी गेलो होतो इगतपुरीला, आणि तिथं मी एक गझल ऐकवली होती, हासण्याचा तुम्ही प्रचार करा, हासण्याचा तुम्ही प्रचार करा, वेदनेचा समुद्र पार करा. आता तिथे एक पोलीस उठून उभा राहिला, तो म्हणला अहो तुम्ही सगळ्यांवर गझला लिहिलेल्या आहेत, मुलीवर लिहिली आहे, मित्रावर लिहिली आहे, सगळ्यांवर लिहिली, बायकोवर लिहिली आहे, आमच्यावर काही लिहिलं का नाही. ते म्हणलं हो लिहिलं आहे ना. आता मी माझी तुम्हाला ऐकवली ना गझल, त्यात एक शेर तुमच्यावर होता पण मी ऐकवला नाही. तो म्हणला का, म्हणलं अटक व्हायची भीती वाटली होती. नाही नाही म्हणे ऐकवा. मग मी ते तो शेर ऐकवला, हासण्याचा तुम्ही प्रचार करा, वेदनेचा समुद्र पार करा, मग कसे घर भरेल सोन्याने, मग कसे घर भरेल सोन्याने, एक मुलगा हवालदार करा. अजून एका गझलेमध्ये मी पोलिसांवर लिहिलं होतं, ते ऐकवलं. मग ती गझल अशी होती, मी जसे बोलतो तसे होते, मी जसे बोलतो तसे होते, ईश्वराचे किती हसे होते. त्याही गझलेमध्ये एक शेर आहे, मी जसे बोलतो तसे होते, ईश्वराचे किती हसे होते, जाहली बोंब न त्या चोरीची, जाहली बोंब न त्या चोरीची, पोलिसांचे तिथे ठसे होते. तेव्हा एखादा शेर विनोदी येणं, जसं सामाजिक येतो, प्रेमाचा येतो, तसा एखादा विनोदी आला तर चालेल. हजल लिहायलाही अवघड नाही, हजल लिहिण्यालाही मला आक्षेप नाही आहे, पण चांगली हजल लिहायला पाहिजे. उर्दूमध्ये अकबर इलाहाबादींनी फार सुंदर हजल लिहिलेल्या आहेत, त्या कधीतरी वाचा, मग लक्षात येईल माझं म्हणणं. गझलमध्ये मुरद्दफ आणि गैरमुरद्दफ असा एक गझलचा प्रकार आहे. गैरमुरद्दफ म्हणजे ज्यामध्ये रदीफ नाही. उदाहरणार्थ, तुमको देखा तो ये ख्याल आया, तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया. आता यामध्ये आया साया हा काफिया जो आहे हीच रदीफ बनलेली आहे. आता काही जण उर्दूमध्ये असेही मानतात, या ही रदीफ आहे आणि आ सा वगैरे जे आले ते काफी आहे, त्यामुळे तो भाग सोडून देऊ आपण. परंतु गैरमुरद्दफ आणि मुरद्दफ अशी गझलचा एक प्रकार आहे. अजून एक प्रकार आहे शेवटचा, तो सांगतो आणि मग मी थांबतो. तो आहे मुसलसल आणि गैरमुसलसल. मुसलसल म्हटल्यावर आपल्याला वाटतो हा शब्द आपण ऐकलेला नाही, काहीतरी कठीण शब्द आहे, असं अजिबात नाही. मुसलसल आपण रोजच्या वापरात ऐकतो. कसं मी तुम्हाला सांगतो, मुसलसल म्हणजे निरंतर, अखंड, कंटिन्यू, सातत्याने. इमान म्हणजे निष्ठा,
जो आपला इमान, आपली निष्ठा, जी आजकाल दुर्मिळ झालेली आहे, बघायला मिळत नाही, जो आपला इमान मुसलसल रक्त आहे. मुसलसल आणि इमान दोन शब्दांकडे लक्ष द्या, म्हणजे कळेल आपल्याला माहिती आहे शब्द. जो आपला इमान मुसलसल रक्त आहे उसे मुसलमान कहते है. मुसलमान या शब्दाची फोड अशी आहे की जो आपली देवावरची, पैगंबरावरची निष्ठा ढळू देत नाही. मुसलसल म्हणजे लक्षात आलं, निष्ठा, एक सातत्याने येणं, निरंतर येणं. तसं गझलमध्ये एखादा विषय हा जर सतत त्या विषयावरच सगळे शेर असतील त्याला मुसलसल गझल म्हणतात. ही शेवटची गझल मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि मग पुढच्या भागात वृत्त, छंद काय आहे, कशा पद्धतीने ते लिहायचं आहे, ह्रस्व दीर्घ कसे असतात, ते सगळं मी पुढच्या ह्याच्यात सांगणार आहे. तेव्हा शेवटची गझल ऐकवतो, मुसलसल गझल, एकच विषय त्यामध्ये आहे. ही मी गझल लिहिलेली आहे मित्रांसाठी. मित्र कसे असतात? आता उर्दूमध्ये तुम्ही ऐकलं की मित्र म्हणजे तो पाठीत खंजीर खुपसणार, आपली प्रेयसी पळून नेणार, त्याला रकीब म्हणतात, असं उर्दूमध्ये तुम्ही ऐकलं आहे. पण खरंच असे मित्र असतात का? 2-4% मित्र वाईट निघतात, पण 95% चांगले असतात. मी त्यांच्यासाठी गझल लिहिली. मी असं म्हणालो, भांडू न या रगेला, नाही रगेल तो. रगेल शब्द माहिती आहे, रगेल आहे माणूस, आहे ना. मी असं लिहिलं, माझा मित्र कसा आहे, तो भांडतो पण तो रगेल नाही आहे, मग तो काय करेल? भांडून या रगेला, नाही रगेल तो, लक्षात चूक येता मागे वळेल तो. लक्षात चूक येता मागे वळेल तो, त्याच्या ऋणात माझे आयुष्य चालले. त्याच्या ऋणात माझे आयुष्य चालले, त्याच्या म्हणजे कोणाच्या? मित्राच्या. हे लगेच लक्षात येईल तुमच्या. त्याच्या ऋणात माझे आयुष्य चालले, आभार मानले तर आता चिडेल तो. आणि त्यात 2-4 शेर अजून आहेत, पण शेवटचा ऐकवतो तो असा आहे. भांडून यार गेला, नाही रगेल तो, लक्षात चूक येता मागे वळेल तो, खांद्यावरून त्याच्या जाईन एकदा, खांद्यावरून त्याच्या जाईन एकदा, घ्या सावरून त्याला जेव्हा रडेल तो, जेव्हा रडेल तो.